हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिकेमधील लिपिक या पदाचे जे हॉल तिकीट आहे त्या संदर्भात महानगरपालिकेमार्फत नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर नेमकं त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचीच माहिती व्यवस्थित पाहणार आहोत. पुणे महानगरपालिकेसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि महानगरपालिका टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यात एकूण 15 टेस्ट दिलेले आहेत. 8 टेस्ट फ्री आहे, पहिली ती सोडून पहा, ती आवडली तर संपूर्ण टेस्ट सिरीज विकत घ्या. आणि बौद्धिक चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. तर या ठिकाणी पहा जाहीर प्रकटन. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 2 व वर्ग 3 सवर्गातील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की मध्ये नमूद पदांपैकी पुढील पदांसाठी परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये लिपिक पद फक्त दिले पहा, लिपिक तंत्रलेखक वर्ग 3, पदसंख्या 200, परीक्षेचा दिनांक 10 ऑक्टोबर 2022, 12 ऑक्टोबर 2022, 13 ऑक्टोबर 2022. पुढे पहा, उपरोक्त परीक्षेकरिता संबंधित उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. उमेदवारांना परीक्षेचा निकाल 7 दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी SMS, ईमेल द्वारे यूजर ID व पासवर्ड पाठवण्यात येणार आहे. म्हणजे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर, ज्यांचा 10 तारखेला पेपर आहे त्यांना 3 तारखेपासून, अशा पद्धतीने ज्यांचा 12 तारखेला पेपर आहे त्यांना 5 तारखेपासून, आणि ज्यांचा 13 तारखेला पेपर आहे त्यांना 6 तारखेपासून हे हॉल तिकीट उपलब्ध होतील. आणि तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर SMS येईल, किंवा जो ईमेल दिलेला आहे त्याच्यावर ईमेल येईल. आणि मग तिथे ईमेलमध्ये तुम्हाला यूजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे, त्याचा वापर करूनच तुम्हाला हे हॉल तिकीट मिळवायचं आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट इथे दिलेली आहे, पण वेबसाईट लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे. त्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी इथे पहा, त्यांनी 2 नंबर दिलेत, हेल्पलाईन नंबर त्याच्यावर कॉल करा असं सांगितले, किंवा हेल्पलाईन लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे परीक्षा प्रवेशपत्र व सूचनानुसार फोटो असलेले ओळखपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेकरिता प्रवेश नाकारला जाईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी उमेदवाराची राहील. परीक्षा केंद्र व वेळ प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असेल याची नोंद घ्यावी. तर अशी माहिती, आणि हे कधीचं आहे तर काल म्हणजे 30/9/2022 या तारखेला हे प्रसिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महानगरपालिका टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट दिलेले आहेत, प्लस 2019 पेपरसुद्धा याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे ह्या 5 टेस्ट वेगळ्या आणि 2019 पेपर वेगळे, आणि फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.